बाजारपेठेत सध्या भाज्यांना भाव नाही, त्यामुळे दुष्काळानं आधीच कंबरडं मोडलेला बळीराजा आणखी संकटात सापडलाय. मात्र औरंगाबाद येथील काही शेतकऱ्यांनी यावर नामी उपाय शोधलाय. पाहूया शेतकऱ्यांचा हा अनोखा उपक्रम. दुष्काळानं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. दुष्काळाच्या दुष्टचक्रात बळीराजा पुरता उद्ध्वस्त झालाय. ना पीक, ना रोजगार, ना पैसा. मात्र याच दुष्काळी मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण दिसतोय. भाजी आपल्या दारी या संकल्पनेतून औरंगाबादच्या तरुण शेतकऱ्यांनी काही अंशी दुष्काळातील बेरोजगारीवर मात मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. एरवी शेतकरी शेतातली भाजी मोठ्या बाजारपेठेत विकतो, त्यातून आडतांचं कमिशन सुद्धा जातं, तर मोठे व्यापारी यातून मोठा लाभ मिळवतो आणि शेतकऱ्याच्या नशिबी पैसा येतो तो थोडाच. यातूनच वरुड काझी गावच्या शेतकऱ्यांनी हा उपक्रम सुरू केलाय. शेतातून भाजी तोडल्यावर आता शहरातील मोठ्या कॉलनीमध्ये त्यांनी भाजी विक्री करण्याला सुरुवात केली आहे. यातूनच त्यांना आता पैसे मिळण्यास मदत होतीये. आणि सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे आम्हा तरुणांना गावात काहीच काम नाही, त्यामुळे आम्ही विचार केला का आपल्याला या उपक्रमाद्वारे रोजगारही भेटेल, तर आम्ही थेट बाजारात ग्राहकांशी संवाद साधून आत्मा या शासकीय कृषी विभागाच्या संस्थेमार्फत हे उपक्रम चालू केलेला आहे. ताजा भाजीपाला थेट ग्राहकांना स्वस्त दरात आणि दारात मिळत असल्यानं ग्राहकांचा फायदा होतोय. भाजीपाला तर डायरेक्ट शेतातूनच आलेला आहे, त्याच्यामुळे खूपच फ्रेश आहे आणि आमची बाहेर जाण्याचं पण आमची चक्कर वाजते एकतर, आणि आम्हाला आमच्या दारामध्ये स्वस्त भाजीपाला आणि फ्रेश भाजीपाला मिळतो. मार्केटमध्ये गेलं की पावशेर घ्यायचं, पण त्याच्यातलं बरंच नसायचंच त्याच्यामध्ये, म्हणजे डाऊटच यायचा की घ्यावं की नाही घ्यावं. आता आम्हाला थेट आमच्या दारापर्यंत मिळतो आहे आणि न त्याच्यावर रासायनिक क्रिया न केलेला भाजीपाला आम्ही घेणार आणि आम्ही खाणार, आमच्या कुटुंबाला देणार, याचा आनंद आम्हाला आज जास्त होणार आहे. तरुण शेतकऱ्यांनी अशा प्रकारे दुष्काळावर मात करत जगण्याचा नवा मार्ग शोधून काढलाय. त्यांचा हा उपक्रम राज्यातल्या इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच अनुकरणीय असं म्हणावा लागेल. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.